नमस्कार, तुमचं नाव काय? तुम्ही मका किती एकर लावलेली आहे यावेळेस? बरं, आणि कोणती व्हरायटी निवडली तुम्ही? या व्हरायटी मध्ये काय तुम्हाला विशेषता वाटते? व्यवस्थित आहे। आणि किती एकर तुम्ही प्लॉट केलेला आहे? 20 एकर। बरं, आणि उत्पन्नाची काय अपेक्षा वाटते तुम्हाला? आणि कणीस कसं वाटलं तुम्हाला? आता हे जे कणीस आपण बघत आहे, हे पूर्ण टोकापर्यंत भरलेलं कणीस आहे। आणि जे इथे झाडे आहेत, झाडांचे पण कणीस जे आहे पूर्ण टोकापर्यंत भरलेलं असून एकही कणीस खराब झालेलं नाही। आणि आतापर्यंत तुम्ही किती फवारण्या केल्या? एकही फवारणी नाही केलेली। म्हणजे न फवारणी करता सुद्धा मका चांगली येतो। आणि चाऱ्यासाठी पण तुम्ही वापरता ना? आता याचं कारण असं की मका काढणीनं आली तरी आपण बघू शकता की अजूनही मका हिरवाच आहे। म्हणजे कणीस काढल्यानंतरही आपल्याला हिरवे चारा मिळतो आणि आपण तो चारा पण शेतकऱ्यांना म्हणजे आपण वापरू शकतो जनावरांसाठी। आणि उत्पन्नाची अपेक्षा आपल्याला किती? 35-40 एकरी उत्पन्नाची। पुढच्या वर्षी पण आपण ही करसाल का? बरं बरं, ओके, धन्यवाद।